नमस्कार, आपण आता एकदम छान अशा हॉटेलमध्ये जेवणार आहे. नाव ही थोडस वेगळं आहे, हॉटेल 712. चला तर हॉटेलमध्ये जाऊया. नेमकी कशी पद्धत आहे, एंट्री करूया. खूप नाव ऐकले, पाहूया 712 मध्ये नेमकं काय आहे. नमस्कार. या ठिकाणी आपल्या सोबत हॉटेलचे मालक आहेत. अजून मला नाव ही माहित नाही. हॉटेल 712 चे मालबाराचे मालक आपल्या सोबत आहे. सर, आपलं नाव? नमस्कार. माझं नाव राहुल सावंत. राहुल सावंत हे 712 मालक आहेत. कोल्हापुरात उसगाव मध्ये हे हॉटेल आहे, बरोबर. आणि ते अलीकडे खूपच प्रसिद्ध होत आहे, ते पहिल्यांदा त्याच्या नावामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण राहुल सरांचा पोशाख पाहू शकताय. याच्यामुळं मला आल्याला शॉक बसला की हॉटेल 712 म्हटल्यानंतर 712 जमिनीशी संबंधित नाव म्हटल्यानंतर मला असं वाटलं की अरे खूप पॉश वगैरे सगळ्या गोष्टी असतील, पण नाही. अलीकडे आपण शोधतो ती शांत एकांत जागा. इथं पाऊल टाकल्या मला शांत एकांत एकदम सिम्प्लिसिटी असं जाणवलं. अजून मी एंट्री करणार आहे, तुम्हीही माझ्यासोबत एंट्री करायची. राहुल सर, तुमच्या हॉटेलमध्ये काय काय आहे, कसं कसं आहे आम्हाला सांगा. आमच्याकडं जसं की गावाकडे गेल्यानंतर जनावरांचा मोठा गावाकडची बिली गावाकडं जनावरांची बैलगाडी असेल या सगळ्या गोष्टी जसं की मराठी आणि महाराष्ट्रीयन संस्कृती शिकली पाहिजे जगली पाहिजे या उद्देशानं आपण ही कन्सेप्ट तिकडे राबवतो हॉटेल. चला तर आपण पाहूया आत आलेल्या डाव्या बाजूला काय काय आहे. खूप छान छान गोष्टी आहेत. गावाकडे यात्रेमध्ये जसं खेळण्याचा स्टॉल असतो ना, पण ही खेळणी थोडीशी आधुनिक आहेत. आधुनिक म्हणजे जी स्त्रियांना हॉटेल किचन मध्ये लागतात ते वेगवेगळे वस्तू इकडे विकायला ठेवलेले आहेत. अच्छा, स्क्रब कॉटन आहे. त्यानंतर आपण पोळीला किंवा एखाद्या फिशला वगैरे तेल लावायसाठीचा ब्रश आहे. छान 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 गोष्टी आहेत की जेणेकरून महिला वर्गाला उपयुक्त अशा अनेक गोष्टी आहेत इथं आपण पाहू शकतो. मलाही असं फील यायला लागलाय की सर मी कुठल्या तरी यात्रेतच आलेले आहे. आणि इथं एक प्रकारचा वेगळा स्मेल आहे. इथं जो स्मेल आहे तो अगदी वेगळा आहे आणि तो आम्हाला या ठिकाणी जाणवतो. चला, ही यात्रेतली खेळणी पाहिलेली आहे. आता आपण पुढे जातोय. गावाकडची विहीर जशी असते तशी ही विहीर आहे. गावाकडची विहीर आपण पाहू शकतो. काय म्हणायचं, अगदी संस्कृती आणि आपला मराठीपणा या ठिकाणी राहुल सरांनी जिवंत ठेवलेला आहे. कारण मला माहिती आहे आमचं हे शेत आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टींना तुम्हीही मिस करताय आणि मीही मिस करते. आणि मी आफ्टर ऑल एक बादली भर पाणी इथं काढलेलं आहे. मी पुन्हा सोडते राहुल सर, थँक्यू. हा फील मला तुम्ही इथं आणून दिला. जसं गावाकडे गेल्यानंतर गावची ग्रामपंचायत असते, ग्रामपंचायत कार्यालय आहे. ग्रामपंचायत? अच्छा, तुमचं ऑफिसच आहे ते. मी बोर्ड तिथं पाहू शकता, किती बोर्ड वरती इथे ग्रामपंचायत कार्यालय आहे. आणि अगदी आपण पाहू शकतो काय ग्रामपंचायत कार्यालय. ग्रामपंचायत कार्यालय ही कन्सेप्ट नेमकं कारण काय? आपण इथं जे कन्सेप्ट राबवलेलं आहे तसं गावाकडे एक छोटंसं गाव तयार केलं. जसं गावाकडे असायचं ग्रामपंचायत कार्यालय असेल, जनावरांचा गोठा असेल, गावची वीर असेल, शेणानं सारवलेली जमीन असेल, आता ह्या गोष्टी सगळ्या लोप पावत चालल्या. ह्या गोष्टी आपल्याला मामाच्या गावी पूर्वी पाहायला मिळायच्या, पण सध्या मामाचा गेला RCC बिल्डिंग मध्ये राहिला, त्यामुळे ह्या गोष्टी लोक खूप मिस करतात. आणि जरीही खेडेगावात अजून मामा असेल तर मामानं आता सिमेंट काँक्रीट RCC चेंज करून टाकले गाव, पण राहुल सरांनी आणि लहान बाळांनो तुम्ही यांना मामाही म्हणू शकताय आणि मोठ्यांनी पण मामा म्हणा, कारण त्यांनी तसं बनवलं. आपण या ठिकाणी बघू शकतोय अतिशय साध्या पद्धती त्यांनी ऑफिस ही बनवलेलं आहे. अतिशय सुंदर तो फील वरती आपण बघितलं तर कौला आहे, ऐकलंय. आणि हा सरपंच, व्हॉट इज द मीनिंग ऑफ हॉटेल 712 चे सरपंच? जसं तयार केलं हॉटेलचा मालक म्हणजे त्या थोडक्यात गावाचा सरपंच. अच्छा, म्हणजे हॉटेलच्या गावाचा मालक म्हणजे सरपंच. काय मग मंडळी येत आहे ना? कुठं? हॉटेल 712 मध्ये. हॉटेल 712 मध्ये.
चला या ठिकाणी आपल्या सायकलवर एक फेरफटे म्हणतात ना, सगळा व्यवहार तिच्या हाती असतो. त्याच अगदी पद्धतीनं कॅश काउंटर आर्थिक जे आहेत ते राहुल सरांच्या सौ यांच्याकडे आहेत. सौ सावंत या सगळ्या कॅशियर विभाग सांभाळताना या ठिकाणी दिसतात. कॅश काउंटर आहे हा दादाही मदतीला आहे. हॉटेल सातबारा मध्ये आपण पाहतो की अलीकडे ती माता, ती भगिनी, ती सहकारिणी, ती सहचारिणी, ती तिच्या विना सर्व विश्वच अधुरी असणारी ती अलीकडे व्यवसाय जरी आपण म्हटलं 21व्या शतकाकडे जग जाते तरीही ती कुठेतरी पडद्याच्या मागे आहे. पण राहुल सर तुमचं विशेष कौतुक करायला पाहिजे, हॉटेल सारख्या व्यवसायात तुम्ही तिची मदत घेताय. अगदी कौतुकास्पद. काय मॅडम काय म्हणायचं आहे? या आधी मी आता लग्नाला माझे 10 वर्ष झाले. मी 8 वर्ष घरात बसूनच होते. आता 1.5 वर्ष झालं आम्ही हॉटेल बिझनेस मध्ये आल्यापासून. त्यांना खात्री आहे की मी हे काम करू शकते व्यवस्थित. त्यामुळे मला त्यांनी, मी जे घरात बसायची ते मला त्यांनी बाहेर काढलं घरातून आणि तू हे कर असं मला सांगितलं आणि मला सपोर्ट केला. आणि एक जबाबदारी तिला दिलेली आहे कारण ती विश्वनिर्माती असलेली ती, तिला काहीच शक्य नाही. आणि जोडीला राहुल सरांचा जो पाठिंबा आहे तो खरंच कौतुकास्पद आहे. आपण पाहिलं महात्मा फुलेजींनी जसं सावित्रीताईंना साथ दिली होती, अगदी अशीच ही जोडी नवीन काहीतरी करू पाहते क्षेत्रात. चला आज जाऊन पाहूया नेमकं 7-12 अजून काय आहे. पण 7-12 सगळ्यांच्याच म्हणून ऐक. तर चला नेमकं काय आहे. इथं एक निराळासा बोर्ड दिसला. हॉटेल 7-12 कोल्हापूर चवीचा उतारा आहे. मजा वाटते ना, उतारा कोल्हापूर चवीचा. ऐकूया राहुल सरांकडून नेमका हा उतारा कसा आहे आणि काय. सर हा नेमका उतारा आहे आणि कसा आहे? आपल्या आपल्या पद्धतीनं खायचं. पण माझ्याकडे हॉटेलला जेवण जेवतात काही नियम आहेत आणि ते फॉलो करायला लागतात. जसं की भाकरी कुस्करूनच खायची आहे. भाकरी खाताना ताटाला वटकान, वटकान म्हणजे पूर्वीच्या वेळी ताटाला खाली वटकान म्हणतात किंवा कुंडी म्हणतात, ते लावायला लागतं. ते लावायला द्यायचं आहे. काळा रस्सा भुरका मारूनच प्यायचा आहे. जसं की तो चमच्यानी आणि ह्यानी नाही खायचा आहे तर तो भुरका मारूनच प्यायचा आहे. त्यानंतर काळा रस्सा तिखट लागला तर पिवळा रस्सा आहे आपल्याकडे, तो तिखट लागला तर गुळ शेंगा कॉम्प्लिमेंटरी असतात आपल्याकडे आहे. कांदा हा कंपल्सरी बुक्कीनं फोडूनच खायचा आहे. ते झाल्यानंतर ढेकर द्यायला विसरायचं नाही असा हा उतारा आहे. आणि या बोर्डच्या सगळ्यात शेवटी एक गोष्ट लिहिलेली आहे ती म्हणजे नियम पाळणे अनिवार्य आहे. नेमके काय नियम? हे जे नियम आहेत, वटकान लावायचं आहे भाकरी कुस्कर. वटकान म्हणजे पूर्वी खेडेगावामध्ये ना भाकरी कुस्करून खायचे आणि ते रस्सा असेल ती आपली असेल एका साईडला घेण्यासाठी त्याला वटकान लावायचे. म्हणजे पूर्वी एक लाकडाचा एवढा तुकडा असायचा किंवा शेपुडाचा तुकडा असायचा त्याला वटकान म्हणायचे. म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये तो शब्द वेगवेगळ्या प्रकारे. कोल्हापूर, सांगली, सातारा इथं त्याला वटकान म्हणतात. मग वटकान लावून चुरून भाकरी खायची आहे ना, मग लगेच गाडी काढा सांगली कोल्हापूर सातारा पासून उचगाव कोल्हापूर लांब नये आणि यांच्या हॉटेलला म्हणजेच राहुल सावंत यांच्या 7-12 हॉटेलला. चला आणि दुसरेही बोर्ड आहेत, त्या बोर्डवरती आणि काय काय ते आपण पाहू. येऊन बोलतो आपला मायबाप म्हणजे शेतकरी, तो पिकवतो तो उगवतो म्हणून मायबाप आम्ही आहे आणि तुम्ही आणि आम्ही म्हणूनच खातो. अशा शेतकऱ्यांचा आणि पुढचा विषयापर्यंत येणार आहे अशा शेतकऱ्यांचाही आणि त्यांच्या कुटुंबियांचाही विचार केलाय मराठा उमदा राहुल सावंत यांनी. प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी 25% डिस्काउंट असणार आहे कारण तोच उगवतो आणि तोच पिकवतो आणि त्याला मानाचा मुजरा करत 7-12 हॉटेलला 25% डिस्काउंट आहे. त्याबरोबर आणि काय आपल्याकडं, आपण हे ठेवण्यापाठीमागे उद्देश होता की ज्या शेतकऱ्याच्या जीवावर आपण पोटभर खातो आणि ज्या जवानाच्या जीवावर रात्री निवांत झोपतो, जवानांनाही आहे त्याला आपल्याकडे आल्यानंतर कुठंतरी मानाचं, आदराचं, आपुलकीचं स्थान, या उद्देशानं आपण शेतकऱ्यांना आणि जवानांना 25% डिस्काउंट ठेवलेला आहे. शेतकऱ्यांना आपला स्वतःचा 7-12 दाखवायचा आणि जवानांना ऐकत दाखवलं की आपल्याकडे जेवणावर 25% डिस्काउंट दिला. किती विचार केलेला आहे प्रत्येक माणसाचा आणि प्रत्येक माणसाचं न जर राहुल सरांसारखा जवान आणि शेतकऱ्यांचा विचार केला तर नक्कीच आपला देश सुजलाम सुफलाम होईल आणि एक वेगळाच आदर्श निर्माण होईल. त्याच्या पुढे जाऊन आणि आपल्याकडं खाली टीप दिलेली आहे की जे शेतकरी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी असमर्थ असतील
त्यांनी हॉटेल सातबाराशी संपर्क साधावा. हा 25% आपण डिस्काउंट देतोच देतो, पण हे सोडून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेत, ज्या शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणाची इच्छा आहे पण परिस्थितीनुसार शिकू शकत नाहीत, अशा हॉटेल चालू केल्यापासून आपण साधारण 68 मुलांना दत्तक घेतलेला आहे. त्यांच्या शाळेच्या पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत खर्च आपण या मिळणाऱ्या आपल्या उत्पन्नातून करतो. आपण आहोत आता कोल्हापूरच्या उसगाव या ठिकाणच्या अतिशय फेमस अशा हॉटेलमध्ये, म्हणजे हॉटेल सातबारा मध्ये. सातबारा हेच नाव तुम्हाला का सुचलं? सगळ्यात पहिला प्रश्न. माझ्या आयुष्याची सुरुवात मी तहसीलदार ऑफिसला सर्व्हिसला होतो, म्हणजे सातबाराशी रिलेटेड. त्यानंतर माझा प्लॉटिंगचा बिझनेस तिथेही सातबारा, त्यानंतर कन्स्ट्रक्शनचा बिझनेस तिथेही सातबारा. म्हणजे थोडक्यात काय, तर माझ्या आयुष्याची सुरुवात झाली तिथे सातबारा पासून. त्यामुळे तेच नाव. आणि दुसरी गोष्ट अशी होती की मला हॉटेलला नाव देताना असं युनिक द्यायचं होतं की जे जगात कुठे नसतं. त्याच्यावर खूप सर्च केला आणि मग ते नाव सुचलं की सातबारा, हॉटेल सातबारा म्हणून हॉटेल सातबारा. आता हॉटेल सातबारा का हे तुम्ही सांगितलं, तुमचा व्यवसाय, पण सुरुवातीपासूनच तुमचा तो व्यवसाय होता का त्याची आणि पार्श्वभूमी? हॉटेल इंडस्ट्री मधलं माझं वय फक्त 1 वर्ष, म्हणजे 12 महिने आहे. त्याच्या अगोदर मी तहसीलदार ऑफिसला सर्व्हिसला होतो. ही नोकरी सोडली, म्हणजे शासकीय नोकरीत तुम्ही कार्यरत होता? बरोबर. ती नोकरी सोडली आणि त्यानंतर कन्स्ट्रक्शनच्या आणि प्लॉटिंगच्या बिझनेस मध्ये आलो. गेले 10 वर्ष अगदी यशस्वीरित्या आरडी कन्स्ट्रक्शन नावानी आपली फर्म आहे. त्याचं काम कोकणामध्ये चालतं. आपली स्पेशालिटी असते की फार्महाऊस असते. ते सोडून मी उत्तम शेतकरी आहे, माझी उत्तम शेती आहे. आपला आंबा आणि गुळ हे दोन्ही गोष्टी एक्सपोर्टला जातात, इम्पोर्ट एक्सपोर्टचा आहे. आणि त्यानंतर ऍक्सिडेंटली मी या इंडस्ट्रीमध्ये आलो. आणि म्हणतात ना की समुद्रात पडलं तर बुडायचं नसेल तर पोहायला लागतं, तशी अवस्था होऊन बसते. अगदी आपण पाहिलं की शासकीय नोकरदार ते हॉटेल व्यावसायिक हा जर प्रवास पाहिला, तर अलीकडे अनेक जण पाहिले की एखादा व्यवसाय करताना घाबरतात. आणि जी सेफली नोकरी असते, महिन्याचा महिन्याला आपल्याला पगार येणार आहे, कामही भरपूर असतं शासकीय अधिकाऱ्यांना, पण पगाराची ही गॅरंटी असते. या सगळ्या गोष्टी सोडून नो गॅरंटी इन द सेन्स, पूर असतो किंवा
किंवा आर्थिक मंदी असते किंवा आपण पाहिलं अलीकडे कोरोना व्हायरस सध्या असा जो इफेक्ट येतो तो म्हणजे अधांतरी असा लागला तर खूप छान आहे. पण कसं डेअरिंग केलं तुम्ही एवढं? ज्या व्यवसायामध्ये याल ना तिथं जर तुम्ही स्वतःला चुकून दिला आणि व्यवसाय केला तर यश तुम्हाला नक्कीच येत. पण तुम्ही करू की नको करू की नको करू की नको असं द्विधा मनस्थितीमध्ये जर व्यवसायात उतरला तर नक्कीच तुम्हाला अपयश येतं. तर माझ्या मराठी व्यावसायिकांना मी हेच सांगेन की तुम्ही व्यवसायामध्ये येताना अगदी धाडस करून या आणि ज्या क्षेत्रामध्ये काम करताय तिथं प्रामाणिकपणे काम करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. या ठिकाणी सांगितलं की त्यांचा प्रवास कसा होता, कशा पद्धतीनं होतं. इथं आल्या आल्या आम्हाला एक वेगळा स्मेल आला, तो कशाचा होता? नाही शेणाचा स्मेल. जसं की आपण गावी गेलो ना तो एक शेणाचा गाईच्या शेणाचा स्मेल असेल किंवा तो धूर असेल. पूर्वी कसं असायचं, आता मॉर्निंग गुड नाईट वगैरे आलं, पूर्वी असं काही नव्हतं. तर पूर्वी काय करायचे, चार शेणी पेटवायचे, त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाना पाला टाकायचे, मग सगळे मच्छर गायब व्हायचे. जसं की आपल्या गेटमध्ये आल्यानंतर आजच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला आधुनिकतेचा किंवा हॉटेल व्यावसायिकचा लवलेशही दिसणार नाही. जसं की हॉटेलमध्ये गेलं की चकाचक वॉश बेसिन्स असतात, डेटॉल लिक्विड हँडवॉश असतं, टिश्यू पेपर असतं, असं अजिबात तुम्हाला कुठेही जाणवणार नाही. जसं पूर्वी असायचं घराच्या बाहेर मोरी असायची, तिथं हात स्वच्छ धुवायच्या साबणाने आणि मग आपल्या आपल्या ताटावर जाऊन बसायचं. सेम तसंच की जसं की आता या समोर आपल्याकडे पंगत विभाग आहे, याच्यामध्ये जसं यात्रेला मामाच्या मावशीच्या गावी गेल्यानंतर यात्रेला जशा पंक्ती बसायच्या तशा आपल्याकडे पंक्ती बसतात. आता तुम्हाला कोल्हापुरातच नाही तर पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये असं पंक्तीला बसून कुठल्या हॉटेलमध्ये जेवायला मिळणार नाही. अगदी हेच पाहिलं आणि जो भिंतींना जो रंग दिलेला आहे, हा रंग नाही सगळं सारवलेला आहे, गाईच्या शेणानं सारवलेला आहे ते सगळं गाईच्या शेणात. त्यामुळं मोबाईल रेडिएशन कमी होतात, प्लस टेम्परेचर मेंटेन राहतं, या सगळे फायदे आहेत. सांगितलं की भिंती शेणानं सारवल्यानंतर काय फायदा होतो, म्हणजे थोडक्यातच हॉटेल 7-12 मध्ये आल्यानंतर अगदी एंट्री पासून आपण पाहिलं की जे हे आकाश कंदील जे आहेत, आकाश कंदील का काय म्हणायचं, कंदील 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 म्हणायचं, हेही मी विसरत चालली आणि आपली जी पिढी येणारी उद्या तीही हे विसरेल. पण हॉटेल 7-12 मध्ये आल्यानंतर संस्कृतीची पुन्हा एकदा जाणीव होते. अलीकडे पुन्हा एकदा ट्रेंड येतोय जुन्या गोष्टींचा. आपल्याला आपण पाहतो अलीकडे आपल्या शोज मध्ये, आपल्या तिचा जागेच्याही अनेक कार्यक्रमात आपण पाहतो की मातीच्या भांड्यात बनवलेल्या अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला स्क्रीन वरती दाखवत असतो. ह्याच गोष्टी पुन्हा आपल्याला हव्यात. तांब्याच्या भांड्यातलं पाणी पितोय, सेम त्याच गोष्टी, खाली बसून जेवायचं, त्याच्यामागचं शास्त्र. पूर्वीच्या सगळ्या गोष्टींमध्ये शास्त्र होतं, आपण आधुनिकतेच्या नावाखाली या सगळ्या गोष्टींना तिलांजली देत चाललोय. जसं की खाली बसून जेवण्यात असेल, भाकरी कुस्करून खाण्यात असेल किंवा कांदा बुक्कीनं पोडून खाण्यात असेल, तर कसं होतं की आयुर्वेदामध्ये सांगितलं एक घास 32 वेळा चावून खा. आपल्याकडनं ते खाणं होत नाही आता, पण त्याच्यामुळे आधुनिक आजार पित्त जळजळ ऍसिडिटी. आपण भाकरी कुस्करून खाल्ल्यामुळं निम्म्या वेळा तिथं चुरून खाल्ली असते, बाकीच्या वेळा चावून खाल्ल्यामुळं तुम्हाला ते जेवण पचायला चांगलं जातं. म्हणजे इथं जेवायला कंपल्सरी आल्यावर कुस्करून खायचं. मी ती प्रेमानं देतो. आणि ती पोळी चपाती रोटी, आपल्याकडे चपाती नसते, आपल्याकडे भाकरीच मिळते, फक्त भाकरी. चपाती अजिबात नसते, मैद्याच्या आट्याच्या रोट्या अजिबात नसतात. आपल्याकडे भाकरीमध्ये तुम्हाला चॉईस मिळेल. माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्रात म्हणण्याच्या महाराष्ट्रामध्ये एकमेव हॉटेल आहे जिथं 10 प्रकारच्या भाकरी मिळतात. ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, नाचणी, कर्णा, शाळू, कडधान्य अशा वेगवेगळ्या 10 प्रकारच्या. आणि प्रत्येक सरांनी सांगितलेल्या प्रत्येक भाकरीचं महत्व आहे. बाजरी थंडीत खातो, तर उन्हाळ्यात नाचणी खातो, सगळ्याच गोष्टींमध्ये शास्त्र होतं. कांदा बुक्कीला पुरून खाण्यात असेल, कांदा बॅक्टेरिया बाहेर काढतो. जसं की फीट आल्यानंतर कांदा का लावतात तोंडाला, तर तो बॅक्टेरिया फोडून खाल्ल्यामुळे त्याचा तो ताजा रस वगैरे तुमच्या शरीरात जो कापून खाणार, धुऊन वगैरे देणार, त्याचा रस गेलेला असतो तुम्ही स्वतःच खाता. आपण कांदा कापल्यानंतर मोस्टली कट गोल गोल केलेला असतो, तो पाण्यानं कंपल्सरी घरात मीही धुते. आता आजपासून लक्षात ठेवा, कांदा बुक्कीनं फोडा आणि त्यातला नॅचरल जो रस आहे तो घ्या. कांदा धुऊ नका, असं आपल्याला खूप मोठं 7-12 मध्ये आल्यामुळं मला तर नक्की याच्यामुळे गणित कळलंय. यानंतर तुम्ही आता भाकरीचं महत्व सांगितलं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. इथं किती कामगार काम करतात? माझ्याकडे साधारण 50 कामगार आहेत इथं आता या हॉटेल. बायका आणि पुरुष
माझ्याकडे जो मसाला बनतो तो सगळा वरवंटा पाट्यावर बनतो. अच्छा, म्हणजे असं पूर्ण प्रॉपर हे करतो. माझ्याकडे ते बनवण्यासाठी 20 बायका साधारण आहेत ज्या तो मसाला प्रॉपर बनवतो. आपल्याकडे मिक्सर ग्राइंडर अजिबात वापरला जात. सकाळी कितीला उघडतं हे हॉटेल? म्हणजे सकाळच्या सत्रातलं काम बायकांचं मसाल्याचं सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 11 वाजेपर्यंत चालू असतं. 11 ला ओपन करतो. 11 आल्यानंतर ते जेवण करून 12 हॉटेल सुरू होतं. 12 ते 4 दुपारी हॉटेल सुरू असतं. 4 परत बंद होतं. त्यानंतर स्टाफ वगैरे जेवतो, थोडं रेस्ट घेतो आणि परत 6 परत वर्किंग चालू होतं. 7 हॉटेल चालू होतं ते रात्री 7 ते 12 वाजेपर्यंत सुरू असतं. अच्छा, या ठिकाणी तुम्ही दिवसभरात कधीही म्हणजे थोडासाच वेळ बंद असते? इकडं आला, इथले येणारे तर येतायच, पण साईडच्या भागातून जे येणार आहेत त्यांनी देखील 7-12 नक्कीच भेट द्यावी, कारण हे उघडच असतं. जनतेच्या सेवेसाठी 7-12 या ठिकाणी हजर आहे असं म्हटलं तरी चालतंय. तुमच्या ब्रांचेस कुठे कुठे आहेत? माझी आता सध्या कोल्हापूर आणि सातारा ब्रांच आहे आणि पुणे लोणावळा बारामती आता सध्या काम चालू आहे, त्याही पुढच्या महिन्यात चालू होती. पण असं आहे की माझ्याकडे आता सध्याच्या घडीला 296 ऍप्लिकेशन ऑल ओव्हर महाराष्ट्रातला फ्रँचायझीसाठी आहे. पण कसं आहे की माणूस जेव्हा कमर्शियल बनतो, म्हणजे जेव्हा पैशाकडे पैशाच्या पाठीमागे ब्रँचेस झाल्यानंतर लागतो, तेव्हा त्याचं क्वालिटीवरचं कॉन्सन्ट्रेशन बिघडतं आणि त्याचं पैशाकडे जाऊन चिटतं. तर आपल्याला ते बनायचं नाही आहे कधीच. भले 2-4-6 असतील शाखा, पण जी अटॅचमेंट कस्टमर बरोबर आहे आता सध्या ती तशीच राहिली पाहिजे. आता माझं कोल्हापूर सातारा सारखं येणं जाणं असतं, तर पुणे लोणावळा बारामती सुरू झाल्यानंतर सुद्धा मी कोल्हापूरला 2 दिवस, पुणे 2 दिवस, बारामती 1 दिवस, लोणावळा 1 दिवस, सातारा 1 दिवस. म्हणजे प्रत्येक शाखेत ज्या काही तक्रारी असतील किंवा काय जे काही सुधारणा असेल किंवा काय कंप्लेंट्स असतील कस्टमरच्या, त्या मी जेव्हा समोर असेल तेव्हा मला प्रत्येकाशी अटॅचमेंट असल्यामुळे समजू शकतो. नाहीतर मी इथं बसणार, ब्रांचेस चालवणार असं नाही होतं का? प्रेक्षक वर्ग हो, आम्ही तिचा जागरच्या माध्यमातून, रक्षक जागरच्या माध्यमातून, भारतीय जनमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. पोहोचण्याचं एकच कारण असतं, तुम्हाला सगळ्या गोष्टींची, सगळ्या प्रश्नांची माहिती व्हावी. तिचा जागरच्या माध्यमातून नुसत्या बातम्याच नाही तर वेगळे वेगळे विषय घेऊन येत असतो. म्हणून हाही एक विषय महत्वाचा आणला. फक्त खादंती हाच विषय नाही, तर एक मराठी माणूस जो आहे तो कशा पद्धतीनं आपला व्यवसाय करतो ह्या ही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि तुम्ही इथं येऊन पाहावं यासाठी हा केलेला एक प्रयत्न. चला तर आपण आता त्यांनी कोणत्या कोणत्या डिशेस बनवल्या जाता जाता एक प्रश्न विचारावासा वाटतो. कोल्हापूरचं मटण जगभरात प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा जगभरात प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचं सुक्क मटण जगभरात प्रसिद्ध आहे. तसं 7-12 कोल्हापूर उसगावचं काय प्रसिद्ध आहे? आपल्याकडे स्पेशल काळं मटण आणि काळा पिवळा रस्सा मिळतो. वेगळं काहीतरी घेऊन आलं. लोकांना काळं मटण म्हणजे ऍक्च्युअली लक्षात येत नाही, पण काळं मटण म्हणजे काळा मसाला येतो जो भाजणीचा मसाला असतो. लोकांना वाटतं की काळं मटण म्हणजे नेमकं काय आहे काय, तर मटण आपलं रेग्युलर कोल्हापुरी मटणच असतं, त्याच्यामध्ये वापरला जाणारा मसाला आहे तो काळा भाजणीचा मसाला आहे आणि काळा तांबडा पिवळा तांबडा पांढरा जो रस्सा आहे त्याला थोडासा फाटा देऊन आपण काळा पिवळा पिवळा रस्सा. म्हणजे पूर्वी लहान असताना, जसं की मी लहान असताना, तुम्ही लहान असताना, आमच्या लहानपणी मुलगा तिखट खात नाही म्हणून आई थोडस उकड काढायची, तोच प्रकार थोडासा मसाला घालून थोडक्यात बरोबर, तर तोच थोडा मसाल्यामध्ये फोडणी करून तो पिवळा रस्सा. नाही, आपल्याकडे जो मसाला सगळा वरवंटा पाण्यावर नाहीये म्हणतात तरी आपण आता प्रत्यक्षात पाहणार आहे. चला जाऊया नेमक्या कशा डिशेस बनवले. ज्या पद्धतीनं उसगावची 7-12 मी वाणी म्हणणार आहे, कारण मला हे कुठेही हॉटेल म्हणू वाटत नाहीये. मी आले ते अगदी भाकरी थापण्यापासून यात्रा पंगत विभागापर्यंत, कौटुंबिक विभागापर्यंत मला ही छान वाडी वाटली. अगदी आपण पाणी काढलं त्या ह्याच्यात काय म्हणायचं त्याला, रहाट विहिरीच्या रहाटावर ती जत्रा पाहिली, त्यामुळे मी हे इथल्या वाडीत आलेली आहे. उसगावच्या 7-12 वाडी अप्रतिम आहे. काय सांगावं वाटतं आपल्या तमाम दर्शकांना महाराष्ट्रात? बरोबर की जसं की मराठी संस्कृती, महाराष्ट्रीयन संस्कृती टिकली पाहिजे, जगली पाहिजे, या प्रामाणिक उद्देश घेऊन मी या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आलो. पूर्वी मामाच्या, मावशीच्या, आजीच्या गावी गेल्यानंतर ज्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या त्या आता लोप पावत चालले. जसं की मामाच गेला शहरात राहिला त्यामुळे त्या गोष्टी अनुभवायला मिळत नाही.
तर त्या गोष्टी अनुभवायच्या असतील, जसं की गावाकडची विहीर असेल, जनावरांचा गोठा असेल, सारवलेली जमीन असेल, या सगळ्या गोष्टी जर अनुभवायच्या असतील तर नक्की एकदा हॉटेल सातबाराला भेट द्या, मी तुमचं स्वागत करतो. आणि त्या संस्कृतीचं दर्शनही घ्या, मराठी संस्कृतीचं आणि विशेष करून कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचं हुबेहूब दर्शन देणारं हे उजगावचं सातबारा हॉटेल. आपण आमच्या तिथं जागर चॅनलला आमच्या तमाम सुग्रणी जे आहेत, कारण मी म्हटलं ती माता, ती भगिनी, ती सहकारिणी, ती सहचारिणी, ती तिच्या विना सारं हे विश्व अधुरं असलेली ती, तिच्या जागरच्या तमाम महिला वर्ग हा कार्यक्रम बघतात. तर तुमच्या हातात असते आजचा मेनू काय करायचा आणि आज नेमकं जेवायला कुठं जायचंय, नक्की आपल्या फॅमिलीला आणि कुटुंबाला उचगावला सातबारा हॉटेलला जरूर घेऊन या. आपण इथं आलात, आपण पाहू शकतो या पद्धतीनं इथं काळं मटण आलेलं आहे, दोन रस्तेही आलेले आहेत, एक पिवळा आणि एक काळा, आणि हे काळं मटण भाकरी कुस्करूनच खायची का? मी तर आधीच सांगितलं भाकरी कुस्करूनच खायला लागते, तिकट असते का? हरीदार रस्ता आहे. या राहुल सरांची बहीण आहेत, मग अशी सौंशी बोललो भाकरीत आपल्याला बायकाही पाहिल्या, म्हणजे महिला सक्षमीकरण इथे पण आहे 100%. तुम्ही काय तर करा असं तुम्हाला बघू म्हणतो, मॅनेजमेंट सगळी बघते. हाऊ नाईस, स्वतः या मॅनेजमेंट बघताय दादाजी म्हणतात तरी आम्ही ट्रेन होतोय, सगळं स्वतः पण होतं, ते सगळं स्वतः म्हणजे होल फॅमिली इज हियर, सगळी फॅमिली सगळी सकाळी 12 ते 12 म्हणजे सगळी फॅमिली आली. फॅमिली काय वाटतं एकूणच सगळा हा काम करताना आणि सगळ्या गोष्टी खूप सुंदर वाटत आणि कन्सेप्ट आणली. हा कांदा जो आहे हा असाच फोडायचा, आज कांद्याचं महत्व कळालं ना, हे धनगरी मटण, हे धनगरी मटण, हे आयनी मटण, हे काळं मटण, खरडा मटण, काळं मटण. आपण पाहू शकतो काळं मटण, खरडा मटण, धनगरी मटण आणि धनगरी मटण आणि आयनी मटण. मी कन्फ्युज झाले कारण एवढे छान पदार्थ मटणाचे यांनी एकदाच केलेले. इथं चिकन आहे, चिकन आहे, मटण आहे, अंडा करी आहे, शाकाहारी आहे. इथं चिकन, मटण, अंडा करी आणि व्हेज साठी तर परवडीच आहे.